आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत. इतक्या चांगल्या इमारती बांधल्या, मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं की पीएमसी का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कृषीमंत्री माननीय शरदचंद्र पवारसाहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय नीलमताई गोरे, आमचे सहकारी सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी ज्यांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, ते मंगलप्रभात लोढाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेला खासदार सुप्रियाताई सुळे, दत्तामामा भरणे, सुनेत्राताई पवार, विजयबापू शिवतरे, श्री पलकुंडवार, श्री सुहास दिवसे, श्री सुनील फुलारी, श्रीमती निधी चौधरी, श्री राजेश देशमुख, श्री माधव कुसेकर, श्री पंकज देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे. पण गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे 55,000 पदं अधिसूचित या ठिकाणी करण्यात आली आहेत. याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे. खरं म्हणजे आम्ही जे राजकारणात काम करणारे लोक आहोत, आम्ही सगळे कंत्राटी कामगार आहोत, आम्हाला दर 5 वर्षांना आपला कंत्राट जो आहे तो त्या ठिकाणी रिन्यू करावा लागतो. चांगलं काम केलं तर आमचा कंत्राट रिन्यू होतो, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हाला घरी बसवतात. पण या ठिकाणी मात्र जो रोजगार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय, चांगलं काम करत राहिलात तर जन्मभर त्याच्यामध्ये तुमची प्रगतीच होणार आहे, तुम्हाला वरवरच जाता येणार आहे, तुम्हाला मोठंच होता येणार आहे. अशा प्रकारचा हा महारोजगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय आणि मला या निमित्ताने सांगायचंय की पहिला मेळावा ज्यावेळेस नागपूरला आपण आयोजित केला 11,000 लोकांना रोजगार मिळाला आणि त्याच्यामध्ये जे पॅकेजेस मिळाले 50 लाखापर्यंतचे पॅकेजेस हे त्या ठिकाणी तरुणांना मिळाले. मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब्सपासनं तर अगदी जे 12वीपर्यंत शिकले आहेत, 10वीपर्यंत शिकले आहेत अशांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळाली आणि म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी हा निर्णय केला की एक चांगला मेळावा जर अशा प्रकारचा घेतला
तर त्यातनं तरुणाईला मोठ्या प्रमाणात काम देता येतं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर असे मेळावे करावे असा निर्णय झाला आणि त्यातला पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा आज या बारामतीमध्ये होतोय। अजितदादांनी या मेळाव्याकरता खूप मेहनत केली आहे आणि त्यामुळे आज मला विश्वास आहे, म्हणजे पहिल्यांदा असं होत आहे की अधिसूचित केलेली पदं जास्ती आहेत आणि अर्ज कमी आहेत, 36,000 अर्ज आहेत आणि 55,000 पदं आहेत, अर्थात उद्यापर्यंत अजून अर्ज येतील, कारण अर्ज अजूनही आपण घेतो आहोत। आणि मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांना जे जे आलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या कौशल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे रोजगार मिळेल। आज खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत 10व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या 3 ते 4 वर्षात आम्ही जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे। कालच ज्यावेळेस अजितदादांनी आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला आणि त्या माध्यमातून तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे, याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। आज या महारोजगार मेळाव्यासोबत अनेक चांगल्या इमारतींचं त्या ठिकाणी आपण उद्घाटन केलं, विशेषतः जो बारामतीचा बस स्टँड आहे हा एखाद्या एअरपोर्ट सारखा वाटावा अशा प्रकारचा बस स्टँड बारामतीला मिळालेला आहे। किंवा या ठिकाणी बारामतीमध्ये पोलीस स्टेशन असेल, पोलीस उपमुख्यालय असेल किंवा पोलिसांकरता क्वार्टर्स असतील, हे सरकारी बांधकाम आहे असं वाटतच नाही, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस असावं अशा प्रकारचं पोलीस उपमुख्यालय दादा तुम्ही बारामतीकरांना दिलाय। आता दोन गोष्टी यातनं होतील, पहिले तर माझ्या मागे लोक आता लागतील की आम्हाला बारामतीलाच पोस्टिंग द्या, कारण एवढं चांगलं कार्यालय आणि एवढं चांगलं निवासस्थान हे केवळ बारामतीलाच उपलब्ध आहे। आणि निश्चितपणे एक गोष्ट या निमित्ताने मी दादा तुम्हाला विनंती करू इच्छितो, तुम्ही स्वतः लक्ष घालून इतक्या चांगल्या इमारती बांधल्या, मला तर आता मोह होतोय की आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत त्याचं PMC म्हणून तुम्हालाच नियुक्त करून टाकावं, म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील। अर्थात दादा मला हळूच हे म्हणू शकतात की PMC का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही, ते माझ्याचकडे ठेवेल, पण तुमची मदत मात्र सगळ्या चांगल्या इमारती बांधण्याकरता निश्चितपणे घेईल। अतिशय सुंदर या इमारती या ठिकाणी झाल्या, मला असं वाटतं की बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या आणि शेवटी सरकारी ऑफिसेस हे चांगले का असू नये, सरकारी ऑफिसेस हे चांगलेच असले पाहिजेत, कारण ज्या ठिकाणी जनता जाते त्या ठिकाणी ऑफिसेसही चांगले असले पाहिजेत आणि अधिकाऱ्यांमध्येही लोकाभिमुखता असली पाहिजे। आणि मला विश्वास आहे चांगल्या ऑफिसेसमध्ये बसल्यानंतर अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही चांगले विचार येतील आणि लोकाभिमुखतेनं लोकांच्या तक्रारी दूर करण्याचं काम ते निश्चितपणे करतील। म्हणून मी आज आपला अधिक वेळ घेणार नाही, पण या सगळ्या इमारती माननीय अजितदादांच्या पुढाकाराने या ठिकाणी झाल्या आणि अतिशय सुंदर झाल्या, त्याबद्दल त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय फडणवीस साहेब।